नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा समोरील समोरीलचं निरीक्षण केलं असता आपण पाहू शकता की महाराष्ट्राच्या भूभागावर पूर्णत पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग आता तयार आहेत महाराष्ट्रामध्ये पुढील काही तासात जोरदार पाऊस होईल आज रात्री पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात तयार होईल त्याचबरोबर उद्या देखील पावसास अनुकूल अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे यामध्ये महाराष्ट्रावर अत्यंत पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण झालेत आणि पुढील काही तासात महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे जिथे जिथे पाऊस पडेल तिथे पाऊस पडल्याविषयीची कॉमेंट्स आपण जरूर नोंदू शकता समोरील इमेजचं निरीक्षण केलं असता आपण पाहू पाउस शकता पावसास अनुकूल अशा प्रकारची अवस्था ही सध्या पूर्व विदर्भात आहे तर मराठवाड्यात पावसास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे त्याच वेळेस आपण पाहू शकता की पुढील काही तासामध्ये किंवा रात्री आणि उद्या देखील पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा पावसास अनुकूल वातावरण तयार होईल बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे बंगालच्या चौपसागरावर प्रचंड ढगांची गर्दी झालेली आहे आणि त्याचा प्रभाव आता महाराष्ट्रातील जवळपास विदर्भाच्या दिशेने पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने होऊ लागला आहे मोठ्या प्रमाणात ढग जमा होत आहेत पुढील काही तासात किंवा आज रात्री आणि उद्या या सर्व परिस्थितीचा महाराष्ट्रावर प्रभाव जाणवेल अशी शक्यता आहे कुलाव विषाणने दिलेल्या येलो अलर्टनुसार महाराष्ट्रात काही अपवाद वगळता बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होते आहे आज रात्री आणि उद्या देखील महाराष्ट्रात पाऊस पडण्यास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार झालं आहे समोरील इमेजमध्ये आपण पाहू शकता की महाराष्ट्रामध्ये दक्षिण महाराष्ट्रात एक हजार सहा तर उर्वरित भागामध्ये एक हजार चार हेक्टापासकल हवेचा दाब सध्या आहे भुवनेश्वरच्या दक्षिणेला एक दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे आणि ते महाराष्ट्राच्या पूर्वेकडून उत्तरेला जाताना दिसतो आहे म्हणजे तो काही अंशांनी महाराष्ट्राच्या बाजूनी जातो आहे परंतु तरी देखील त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रावर पडणार आहे त्यामध्ये अनेक सॅटेलाईट इमेजमध्ये बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं की वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे रात्री उशिरा आपण पाहू शकता चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर बीड सोलापूर सांगली औरंगाबाद जालना अमरावती यवतमाळ वर्धा या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण पाहू शकता की पहाटे अहमदनगरपर्यंत पावसाचा प्रभाव येईल अहमदनगर बीड यामध्ये अहमदपूर परळी परभणी आणि नांदेड या परिसरात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे वाशिम हिंगोलीला पावसाचा अंदाज आहे यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या परिसरातसुद्धा पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं आहे सतरा तारखेला पहाटे आणि सतरा तारखेला सकाळी लातूर नांदेड आणि परभणी बीड अहमदनगरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे या परिसरात राहणाऱ्या आपल्या सर्व सभासदांना विनंती आहे की पाऊस पडल्यास आपण जरूर आपली प्रतिक्रिया नोंदा कारण कुठे पाऊस पडला हे महाराष्ट्रातील सर्वच सभासदांना माहीत होणं आवश्यक आहे जालना हिंगोली वाशिम यवतमाळ वर्धा अमरावती अकोला बुलढाण्याचा पूर्वेकडील भाग ना नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या सर्व जिल्ह्यात आपल्याला उद्या सकाळीच पावसाला जोरदार सुरुवात होताना दिसते आहे आपण एक वाजेपर्यंत जर बघितलं तर ही पावसाची परिस्थिती जवळपास या कमीदाबाचा प्रभाव आपल्याला कोकण किनारपट्टीपर्यंत पोहोचलेला दिसेल सतरा तारखेची दुपारची परिस्थिती आपण जर बघितली तर पुणे सातारा कोकण किनारपट्टीतील सर्व जिल्हे सांगली कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद लातूर बीड नांदेड परभणी अहमदनगर औरंगाबाद जालना मालेगाव नाशिक नंदुरबारच्या काही भागात जोरदार पावसाला सुरुवात होईल त्याचवेळेस साकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वाशी हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर उस्मानाबाद सोलापूर अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या सर्वच परिसरात आपल्याला दुपारी जोरदार ते मुसळधार पाऊस होताना दिसेल काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होईल संध्याकाळी सात वाजता उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे नाशिक औरंगाबाद जालना अहमदनगर बीड नांदेड परभणी वाशिम हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये अतिवृष्टीची शक्यता दरम्यानच्या काळात आहे सर्वत्र पावसाचा जोर वाढतो आहे सतरा तारखेला रात्री उशिराची परिस्थिती बघितली उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस रात्री उशिरा असणार आहे अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर नांदेड परभणी लातूरचा पूर्वेकडील भाग या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर उर्वरित महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अठरा तारखेला पहाटेदेखील पाहू शकता की महाराष्ट्रात जळगाव औरंगाबाद जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशी हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या सर्व जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रातील उर्वरित सर्वच जिल्ह्यांमध्ये सुद्धा जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे या सर्व परिस्थितीचं भान ठेवून शेतकऱ्यांनी सावधान राहावं विजांचा कडकडाटासह मेघगर्जनेसह हा जोरदार पाऊस पडणार आहे त्यामुळे आपण आज विनंती आहे की सर्वांनी काळजी घ्या जिथे पाऊस पडेल त्याविषयीच्या कॉमेंट्स सकारात्मक कॉमेंट्स नक्की नोंदा नकारात्मक कॉमेंट्स नोंदून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास कमी करू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा